नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर, रॉकस्टार विराट पवार या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट्स घेणार आहोत, ज्यामध्ये शिक्षक भरती व आदिवासी विकास विभाग शिक्षक भरती करिता तुम्ही विचारलेले प्रश्न यांची उत्तरे देण्याचा मी मॅक्झिमम प्रयत्न करणार आहे. आणि उद्या चालून जर तुम्हाला जे शिक्षक व्हायचं आहे, जे बरेच जण मनामध्ये इच्छा बाळगून आहेत की आपल्याला शिक्षकी पेशा मिळायला हवा आणि यासाठी एवढं एज्युकेशन घेतले, तरी सुद्धा महाराष्ट्रातील शिक्षक भरती ही 7 वर्ष प्रलंबित असून सुद्धा शिक्षक भरती करिता जो शासनाचा उदासीनता आहे हे अत्यंत नकारात्मक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक शिक्षक म्हणून तुमच्यासाठी एक चांगली सुवर्ण संधी किंवा चांगली संधी म्हणून याकरिता सुद्धा डिस्कशन आपण या व्हिडिओ मध्ये करणार आहोत. त्यामुळे तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ज्या अडचणी असतील त्या सुद्धा तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा. त्याच्या पुढील भागामध्ये आपण त्याचा समावेश करू आणि काही प्रश्नच आपण या भागामध्ये घेतलेली आहेत, त्याच्या पुढील भागामध्ये आपण राहिलेली प्रश्नही समाविष्ट करणार आहोत. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांनी असं विचार करू नका की तुमचा प्रश्न हा मी अनुत्तरित ठेवणार आहे. मॅक्झिमम प्रयत्न करणार आहे की सगळ्याच्या प्रश्नाचे उत्तर हे तुम्हाला मिळून जातील. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण एक एक प्रश्न तुमचे असलेले घेऊया आणि त्यानंतर आपला महत्वपूर्ण जो तुम्हाला एक संधी आपण कोणती आहे त्याविषयी माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपण शिक्षक भरती आणि आदिवासी विकास विभाग भरती करिता अत्यंत प्रश्न खूप सारे प्रश्न हे विद्यार्थ्यांचे आलेले आहेत, त्या प्रश्नांचा आपण सोल्युशन घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामध्ये सरांनी विचारलेला प्रश्न आहे रामदास सरांनी, मॅम मी सीटीईटी एक्झाम पास आहे, 88 मार्क आहेत, पण टीईटी ला 81 मार्क आहेत, तर फॉर्म भरता येईल का? एस टी कॅटेगरी आहे. तर सर, तुम्ही आदिवासी विकास विभाग भरती करिता फॉर्म भरण्याचा विचार करीत आहात आणि सीटीईटी एक्झाम तुम्ही पास आहात, तर तुम्ही अप्लाय करू शकता. आणि इतर कोणतेही विद्यार्थी असतील जे एस टी कॅटेगरीचे आहेत आणि सीटीईटी एक्झाम ज्यांनी दिलेली आहे किंवा सीटीईटी एक्झाम पासआउट आहे, दिलेली असण्यापेक्षा पासआउट असणं हे गरजेचं आहे. तुम्ही सीटीईटी एक्झाम पासआउट आहात आणि तुम्हाला एस टी कॅटेगरीमध्ये आहात आणि स्थानिक रहिवासी असल्याचं तुम्हाला प्रमाणपत्र असलं पाहिजे तुमच्याकडे. जर या गोष्टी तुम्ही फुलफिल करीत असाल तर त्या शिक्षक भरतीमध्ये तुम्ही फॉर्म हा नक्की अप्लाय करू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. सरांनीच विचारलेला, इथेही त्यांनी तोच प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर वृषाली मॅमने विचारलेला प्रश्न घेऊया. मॅम, अनुदानित आश्रम स्कूलच्या एक्सपिरियन्सचा सर्टिफिकेटचा म्हणजे फायदा होईल का? थोडक्यात शासकीयच हवं का? तर मॅडम, तुम्ही अनुदानित शासकीय आश्रम शाळा असेल, अनुदानित आश्रम शाळा असेल आणि शासकीय असेल, तर त्याचा अनुभवाचा सर्टिफिकेट तुम्हाला काम येईल. फक्त प्रकल्प विकास अधिकारी यांच्याकडून सर्टिफिकेट तुमचं सर्टिफाय असलं पाहिजे. तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्यामध्ये तुम्हाला टीईटी ची सुद्धा सवलत मिळेल जर तुमच्याकडे 5 वर्षापेक्षा जास्त टीचिंग एक्सपिरियन्सचं सर्टिफिकेट असेल तर. ओके, त्यानंतर आता इथे काय म्हटलं, मॅडम सध्या जॉईन झाल्यावर प्रायमरी टीचरला शिक्षण सेवक म्हणून मानधन किती मिळणार 7th पे नुसार? त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. 7th पे नुसार जर शिक्षण सेवकाला म्हटलं प्रायमरीसाठी 6,000 मिळतं, माध्यमिक शिक्षण सेवकासाठी 8,000 आणि त्यावरील पदासाठी 9,000 हे तुम्हाला फिक्स मानधन मिळतं आणि यामध्ये बदल होणार नाहीये. तर बदल जो होतो या 7th पे नुसार तुमच्या बेस स्किल जे आहे आणि इतर जे तुमच्या बाकीच्या गोष्टी ज्या मिळतात, तुम्हाला महागाई भत्ता म्हणा, घरभाडे म्हणा, तर यामध्ये थोडा थोडा प्रमाणात फरक असतो आणि त्यानुसार तुमचा हा 7th पे नुसार तुमचा पे स्केल हा बदलणार आहे आणि तुम्हाला पे स्केल जो जॉईनिंग झाल्यानंतर म्हणजे 3 वर्ष कम्प्लीट झाल्यानंतरचा जो पेमेंट मिळणार तो तुम्हाला जास्त मिळणार आणि जे तुम्हाला इरेस मिळतो तो सुद्धा जास्त मिळणार. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, यावर तुम्हाला डिटेल आकडेवारी सहित मी व्हिडिओ अपलोड करणार आहे, त्यामुळे थोडंसं मला वेळ द्या. त्यानंतर इंटरव्ह्यू साठी कसे क्वेश्चन विचारले जातील यावर व्हिडिओ बनवा म्हटलेला आहे दीपाली मॅमना. दीपाली मॅम, तुमची रिक्वेस्ट आपण नक्की फुलफिल करू करणार आहात आणि त्यामध्ये थोडासा वेळ वाट पाहूया, कारण संस्था चालकांनी त्यांचा इंटरव्ह्यू प्रोसिजर किती मार्कासाठी ठेवायचा आणि काय अभ्यासक्रम ठेवायचा याविषयी त्यांनी माहिती अपलोड केलेली नाहीये पवित्र पोर्टलवर. आणि आता एक काम करा, तुम्ही याकरिता ट्विटरवर म्हणा किंवा इतर कुठेही तुम्हाला जिथे जिथे चान्स मिळतील तिथे हे सर्व गोष्टी तिथे तुम्ही नमूद करा की इंटरव्ह्यू साठीचं जे आपण म्हणतोय की क्वेश्चनचे पॅटर्न कसा असेल, इंटरव्ह्यू साठी मार्क्स कसे असतील, रेशो कसा असेल, त्याचबरोबर मराठा आरक्षण संदर्भात जो आहे म्हणजे मराठा आरक्षणाचा जो लाभ उचलायचा विद्यार्थ्यांना ते टॅब त्यांनी उपलब्ध करून दिलेली नाहीये ती टॅब, मग अशा ज्या ज्या प्रॉब्लेम आहेत जे पुढे चालून विनोद तावडे जे पुढे करून आपली भरती प्रक्रिया अजून लांबवत ठेवतील हनुमानाच्या शेपटीसारखी, तर ती कमी करण्यासाठीच्या आवश्यक मुद्दे तुम्ही एक चांगला तयार बनवा, 4-5 मुद्दे बनवा ते जे जे पाहिजेत आणि ट्विटरवर याच्यावर सगळीकडे शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याला रिट्विट करा, कारण याचा फायदा हे होईल की त्यांना या गोष्टी आपल्याला लक्षात आणून देणं गरजेचंच आहे. त्यांना असं वाटतं की आपण मूर्ख आहेत त्यांच्या मागे पळणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तेच असो किंवा कोणीही शासन पदावर असो, परंतु सध्या माझा मेन फोकस आहे की तुम्हाला शिक्षक भरती करा
करायची आहे, तुम्ही घोषणावर घोषणा देत आहात तर हे नाही द्यायचंय तुम्हाला, आता कालबद्ध कार्यक्रम द्यायचा आहे, त्यानंतर तुम्हाला बेस्केल जे शिक्षकांचा पेमेंट आहे मानधन तुम्हाला वाढवायलाच पाहिजे, त्याचबरोबर आता जी शिक्षक भरती आहे जी एवढी खोळंबलेली आहे त्याच्यातल्या ह्या बाकीच्या ज्या अटी आहेत ज्या आपण आता म्हणतोय त्या पूर्ण करायलाच पाहिजेत. आपण कोणाचे विरोधकही नाहीत, आपण कोणाचे समर्थकही नाहीत, आपण फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांना त्यांचा जो योग्य न्याय आहे, जस त्यांनी एवढी स्पर्धा परीक्षा देऊन टेट एक्झाम देऊन आपल्याला पात्रता सिद्ध केलेली आहे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये त्यांच्या बाजूनेच आहोत. त्यामध्ये आता आपण पुढचा मुद्दा घेऊया. मॅडमने विचारलेला प्रश्न, वसुदेव वाशीकर मॅडमने प्रश्न विचारलेला आहे, सुविद्या मॅम आहेत त्या, हा ओके. तर त्या म्हणतात की डीएड आणि एम ए बी एड इंग्लिश आहेत आणि अभियोग्यता एक्झाम दिले 110 मार्क्स आहेत आणि टीईटी एक्झाम जुलै 2018 पास आहेत, तर ते ऍड करता येईल का? तर मॅडम जुलै 2018 टीईटी एक्झामचे मार्क्स पवित्र पोर्टलवर अपलोड करता येणार नाही आणि शासनाने त्यावर सुद्धा माहिती काढली होती की पवित्र पोर्टलवर जे टीईटी पास आउट आहेत ते 2017 पर्यंत फिलअप करू शकतात, त्यामुळे हे मार्क तर ऍड होणार नाहीत. परंतु तुमचा एम ए बी एड इंग्लिश म्हणतायत तुम्ही, तर तुम्ही 9 ते 10 साठी अप्लाय नक्की करू शकता, त्यामुळे तुम्ही 9 ते 10 काय 11वी ते 12वी सुद्धा अप्लाय करू शकता. फक्त तुम्ही जेव्हा टीईटीचा फॉर्म टेटचा फॉर्म भरलेला होता अभियोगाचा चाचणीचा तेव्हा तुम्ही 1 ते 12 ऍप्लिकेबल केलेलं पाहिजे, ओके. त्यानंतर शिक्षक भरती व आदिवासी शिक्षक भरती या व्हिडिओवर प्रश्न विचारलेला होता, प्रोजेक्ट अफेक्टेड स्टुडंटचे सिलेक्शन कसे असेल, देवयानी मॅडमने म्हटलेलं आहे. तर प्रोजेक्ट अफेक्टेड स्टुडंट जे आहेत, आता तुम्ही आदिवासी विकास शिक्षक भरती करताय म्हणतात की शिक्षक भरती करताय म्हणतात हे दोन्ही मला माहित नाही, परंतु आपण जर शिक्षक भरती करता म्हणतात हा विचार करूया. शिक्षक भरती करिता तुम्ही जर म्हटलं असेल की प्रोजेक्ट अफेक्टेडचं कसं असेल, तर मॅम प्रोजेक्ट अफेक्टेडचा हॉरिझॉन्टल रिझर्वेशन मध्ये जितक्या जागा तुमच्या येतील प्रोजेक्ट अफेक्टेड असलेल्या, आता यामध्ये दोन मुद्दे परस्पर विरोधी आहेत की तुम्ही प्रोजेक्ट अफेक्टेड जर सिलेक्ट केला तर तुम्ही महिला आरक्षणाचा लाभ उचलू शकत नाही, तुम्ही ते अनुदानित म्हणून जे काय म्हणतात त्याला, तुम्ही जर प्रकल्पग्रस्त, आता हे प्रकल्पग्रस्त तुम्ही आलात आणि त्यामध्ये अपंग असाल म्हणजे अपंगच पाहिजे, तर दोन्ही एक ऍट अ टाइम तुम्हाला फायदा घेता येत नाही. प्रोजेक्ट अफेक्टेड असेल तर प्रोजेक्ट अफेक्टेड घ्यावं लागेल, वुमेनचा घ्यायचा असेल तर वुमेनचा घ्यावं लागेल. आता त्यातला महत्वाचा मुद्दा की प्रोजेक्ट अफेक्टेडचं कसं असेल, तर प्रोजेक्ट अफेक्टेडचे कास्ट वाईज वेगवेगळ्या जागा असतात, त्या प्रकल्पग्रस्तामध्ये ह्या कास्टच्या एवढ्या जागा असं राहतात, 5 जागा 10 जागा असं. मग त्यामध्ये तुमच्या कास्टच्या प्रोजेक्ट अफेक्टेड स्टुडंट असलेल्यांनी किती जणांनी अप्लाय केलंय आणि त्यामध्ये टेटचे मार्क कसे आहेत, ज्याचे जास्त मार्क आहेत त्याला पहिला प्रिफरन्स दिला जाईल आणि जर प्रायमरीसाठी अप्लाय केलं तर टीईटी पासआउट असणं गरजेचं आहे, त्यानुसार तुमची लिस्ट तयार होईल. तर मॅडम तुमचा प्रश्न यामध्ये असा समाविष्ट होईल की प्रोजेक्ट अफेक्टेड स्टुडंटच्या जेवढ्या येथील विद्यार्थी त्या फॉर्म म्हणजे त्या पदाकरिता अप्लाय केलेल्या विद्यार्थ्यापैकी जास्तीत जास्त गुण असलेले टेट एक्झाम मधले विद्यार्थी हे सिलेक्ट केले जाणार आणि जे वॅकन्सी आहेत त्याच्यानुसार. त्यानंतर कविता बोरसे मॅमने प्रश्न विचारला होता की ओबीसी वाले अप्लाय करू शकतात का आदिवासी विभाग करिताच विचारलाय त्यांनी. तर मॅम आदिवासी विकास विभागाचा महत्वपूर्ण नियम आहे त्यांचा की एसटी कॅटेगरीचे उमेदवार आणि स्थानिक क्षेत्रामध्ये असलेले उमेदवार आणि त्या स्थानिक क्षेत्रात कोणकोणते उमेदवार आहेत त्यांची यादी त्यांनी त्यांच्या ऑफिशियल साईटवर दिलेली आहे, तेच अप्लाय करू शकतात. ही एक बॅड न्यूज आहे, परंतु काय करणार, त्यांनी शासन निर्णयानुसार अशाच पद्धतीने दिलेला आहे. आता बरेच विद्यार्थ्यांना वाटेल की असं आहे तर यांनी याचा फायदा उचलला, परंतु विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विकास विभाग शिक्षक भरतीकरिता एसटीचे कॅटेगरीचे जे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा ही माहिती देणं तितकंच गरजेचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना आता हे फॉर्म निघून गेला आणि नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना कळालं की आदिवासी विकास विभाग भरतीची परीक्षा निघाली होती आणि आपण अप्लाय केला नाही, मग त्यांना तिथे कन्फ्युजन राहील की आपण केलं असतं सिलेक्ट झालो असतो वगैरे, तर त्याकरिता मला हा व्हिडिओ बनणं साहजिकच आहे. तर त्यामुळे तुम्ही मनामध्ये कोणत्याही प्रकारचा म्हणजे असं निगेटिव्ह आणू नका की यांनी आम्हाला असं वगैरे हे सांगण्यासाठी केलेलं आहे, तर तसं काही नाहीये. फक्त तुम्हाला हे मूळ मुद्दा कळायला पाहिजे ना, नेमका कशासाठी शिक्षक भरती ही निघाली होती आणि कशा पद्धतीने होणार आहे आणि त्यामध्ये एसटी कॅटेगरीचे जे उमेदवार आहेत त्यांना मार्गदर्शन करणे तर गरजेचं आहे, कारण आपलं चॅनलच आपण त्या मार्गदर्शनाकरिता उघडलेलं आहे, ओके. त्यानंतर देवयानी मॅमनेच इथे पण विचारला होता की ओबीसी ओपन मधून फॉर्म भरता येईल का, तर मॅम शिक्षक भरती करिता ओबीसी ओपन मधून इथे फॉर्म भरता येणार नाही, एसटी कॅटेगरीतूनच फॉर्म भरावा लागेल आदिवासी विकास शिक्षक भरती करिता. त्यानंतर पुढचा प्रश्न होता नितीन गवित सरांचा, एसटी कॅन्डिडेट आहेत, टीईटी पास असल्याचे प्रमाण खूपच कमी आहे म्हणतात, जर टीईटी पास कॅन्डिडेट उपलब्ध झाले नाही तर आदिवासी आश्रमशाळा व शिक्षक भरती तर डीएड पास असलेले उमेदवारांचा विचार होऊ शकेल का? तर सर इथे फॉर्म अप्लाय करतानाच त्यांनी म्हटलेलं आहे की टीईटी पासआउट असलेले उमेदवारच फॉर्म भरू शकतात. हा जर तुमच्याकडे अनुभव प्रमाणपत्र असेल शासकीय आश्रमशाळेचा तर तुम्ही
अप्लाय करू शकता, कारण तिथे टीईटी पासआउट नसलं तरी तुम्हाला घेतलं जाईल. पण जर तुम्ही एसटी कॅन्डिडेट आहात आणि तुमच्याकडे अनुभव प्रमाणपत्र नाही आणि तुम्ही टीईटी पात्र नाहीत आणि प्रायमरीसाठी विचार करताय, तर ते तरी तुम्हाला फॉर्मच अप्लाय करू देत नाहीयेत. मग त्याच्यानंतर विचार तर करणं कमी शक्यता आहे. हा, पण जर ह्या फॉर्म अप्लाय केली, डेट संपली, त्यांना लक्षात आलं की फॉर्म अप्लाय, जसं तुम्ही म्हटलेलं आहे, प्रमाण खूप कमी आहे, मग त्यांच्याकडे फॉर्मच कमी आले आणि त्या जागा त्यांना रिक्त राहू लागल्या असं वाटलं, त्यामध्ये सवलत द्यायची की तुम्ही जॉईन व्हा, त्यानंतर टीईटी पासआउट व्हा असं त्यांना वाटलं, तर ते परत त्याचं नोटिफिकेशन काढतील. आणि जर तसं नोटिफिकेशन आलं तर मी आपल्या चॅनलवर नक्की शेअर करते, जेणेकरून तुमचा चान्स हा कशाच पद्धतीने जाणार नाही. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. कांचन मॅमने विचारलेला प्रश्न आहे, टेट दिली नसेल तर फॉर्म भरू शकतो का? सीटीईटी पास आहे प्राथमिक साठी. आता त्यांनी प्रश्न विचारलेला, मला वाटतं शिक्षक भरतीकरिताच हा विचारलेला प्रश्न आहे. तर शिक्षक भरतीकरिता आता फॉर्म अप्लाय करण्याचा चान्सेस नाही आहे. आता तुम्हाला डायरेक्ट जेव्हा फॉर्मचे निघणार आहे, तुमच्या जाहिरात निघणार आहे व्हॅकन्सीच्या, त्या व्हॅकन्सीमध्ये तुम्हाला पवित्र पोर्टलवरची माहिती जी आहे तीच घेणार आहेत, त्यामुळे तुम्ही सध्या तरी अप्लाय करू शकत नाही. नेक्स्ट डेट साठी तुम्ही अप्लाय नक्की करू शकता. त्यानंतर कांचन मॅमने प्रश्न विचारला, मी एसटी कॅटेगरी आहे त्यांचा आणि डीएड झाले, सीटीईटी पास आहे आणि आश्रम शाळेच्या जागेसाठी फॉर्म भरू शकते का? तर हो, एसटी कॅटेगरी आहे, डीएड झालेला आहे आणि सीटीईटी पास आउट आहे, तर हो नक्की भरू शकता तुम्ही आश्रम शाळेतील जागेसाठी. तुम्हाला टेट एक्झाम देण्याची इथे गरज नाहीये, तुम्हाला इथे सरळ सरळ यांनी टेट एक्झामला फाटा दिलेला आहे आणि तुमची 35 मार्काची वेगळी एक्झाम होणार आहे लेखी परीक्षा. त्यानंतर बीएड साठी 6 ते 8 टीईटी पास, कास्ट एनटीसी 127 मार्क, डिस्ट्रिक्ट सांगली फॉर्म भरता येईल का म्हटले. तर एनटीसी कॅटेगरीमुळे प्रॉब्लेम येईल सर, निशांत कोलीकर सरांनी विचारलेला प्रश्न आहे. परंतु यांनी यांच्या फॉर्म मध्ये एक महत्वपूर्ण नियम टाकला की एसटीच कॅटेगरी, त्यामुळे सर इट्स अ बॅड लक, तुम्हाला एनटीसी कॅटेगरी असून असल्यामुळे इथे फॉर्म भरता येणार नाही. त्यानंतर चंद्रकिशोर गोरवे सरांनी म्हटले की मॅडम संस्था व झेडपी यांचे रोस्टर आणखी तयार झाले नाही, मोठ्या संस्था रोस्टर तयार नाहीत आणि मग जानेवारी मध्ये भरती कशी होणार? सर हा प्रश्न तुमचाच नाहीये, तर सगळ्याच विद्यार्थी बांधवांचा प्रश्न आहे. बरेच विद्यार्थी बांधवांना असं वाटतं की आपण चॅनल काढलंय तर आपण भरती प्रक्रिया थांबवतो की काय, म्हणजे मला असं वाटतं कधी कधी कमेंट वाचलं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपलं तर मॅक्झिमम विचार आहे की भरती ही व्हायलाच पाहिजे. त्यानंतर आता संस्था आणि झेडपी यामधील हे भरती प्रक्रिये संदर्भात ही माहिती फिलअप करता न येणं आणि शासनाला त्यांच्याकडून माहिती फिलअप करून घेता येत नाही, म्हणजे हे शासनाचा नाकर्तीपणा दिसून येत आहे सरळ सरळ. त्यांना इथे आपल्या स्वतःचे पॉवर्स युज करायलाच पाहिजे, त्यांच्यावर काहीतरी दंडात्मक कार्यवाही करायलाच पाहिजे आणि जेणेकरून ही भरती प्रक्रिया पुढे घ्यायलाच पाहिजे. जर तुम्ही आश्वासन देता ती पूर्तता करता येत असेल तरच आश्वासन द्या. विनाकारण आश्वासन देऊन इथे जास्त बेरोजगार विद्यार्थी आहेत बिचारे, एवढे दिवस झाले एक्झामसाठी तयारी करतायत, मरमर करतायत रात्रदिवस, त्यांचे तुम्ही कोणत्याही प्रकारची दिशाभूल न करता योग्य असा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करायलाच पाहिजे आता शासनाने. हे सगळं काम शासनाकडे आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्याकडे सर्व अधिकार आहेत. आता पहिलं मलाही वाटलं जेव्हा त्यांनी म्हटले की शासनाने ही जेव्हा पवित्र पोर्टलच्या विरोधात संस्थाचालक कोर्टामध्ये गेले होते तेव्हा एक कळतं की कोर्टाच्या विरोधात जर स्टे आला असता तर तुम्ही करू शकत नव्हते. परंतु आता कोर्टाने सुद्धा निकाल दिलाय तुम्ही ह्याच्यानेच पवित्र पोर्टलनेच भरती करायची. आता ह्या शासनाचाच ना करते पण याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारची शासनाची बाजू घेणार नाहीये किंवा कोणाचीही बाजू घेणार नाही, कोणी असो यासाठी कारणीभूत. फक्त एवढंच कारण मी धरेल की झेडपीचे रोस्टर आता भरण्याची प्रक्रिया तुम्ही 20 तारीख दिलेली आहे ऑलरेडी, तर ही तारीख ऑलरेडीच खूप मोठी आहे. काहीही झालं तरी यापर्यंत तुम्ही करायलाच पाहिजे आणि येत्या 15 दिवसामध्ये शिक्षक भरतीची जाहिरात आणि पूर्ण शिक्षक भरती प्रक्रिया ही पूर्ण पार व्हायलाच पाहिजे अशी माझी इच्छा आहे. कारण आता आपण इच्छा करून काय, शासनाकडे सर्व अधिकाराने म्हणजे कर्तव्य शासनाचे आहेत, त्याला आपण मॅक्झिममली म्हणू शकतो की हे करा हे करा हे करा, त्यावर मी काय करू शकते दुसरं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही समजून घ्या, आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा डाऊट नाहीये की होऊ नये, तर कृपया तुम्ही असा विचार करू नका. पहा मग पुढचा प्रश्न आपण घेऊया. झेडपी व संस्था यांची निवड कशी करावी, सरांनीच विचारलेला प्रश्न आहे. सर आता त्या टॅबमध्ये बघा, पवित्र पोर्टलच्या टॅबमध्ये 4 वेगवेगळे ऑप्शन होते, झेडपी, मनपा आणि मग खासगी संस्था अशा प्रकारचे ऑप्शन होते. तर मग याचा अर्थ काय, तर तुम्हाला वेगवेगळ्या झेडपीच्या जागा कोणत्या आहेत, खासगीच्या कोणत्या आहेत, मनपाच्या कोणत्या आहेत, या 4 ऑप्शनमध्ये कळणार आहे. ओके, आणि त्यानंतर तुम्ही टेट एक्झाम भरताना कोणत्या पदासाठी फॉर्म भरलेला आहे ऍप्लिकेबल ते दिसणार आहे. मग त्यानुसार ते फिल्टर लावतील आणि ज्या उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे आणि समजा झेडपीच्या मनपाच्या ज्या जागा आहेत, मग ते उमेदवार जर त्या पदासाठी पात्र असेल तरच त्याला त्या जागेचं नोटिफिकेशन जाईल. नोटिफिकेशन जाऊन त्याला त्या जागा रिक्त आहे त्याची माहिती मिळेल.
एक. आणि दुसऱ्या पद्धत काय मिळेल, पेपर मध्ये त्यांनी ऍड देतील, त्या पेपर मधल्या ऍड मध्ये बघायचंय तुम्हाला कुठे कोणत्या कास्टची, तुमचा कोणता एज्युकेशन आहे, तुम्ही तिथे फिलअप करू शकता का, भरू शकता का, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून सांगावं लागेल. आणि प्रत्येकाला वैयक्तिक मार्गदर्शन करावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, कारण प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळा आहे, त्याचे मार्क्स वेगवेगळे आहेत, सगळ्याला कॉमन मला सांगता येणार नाही. तरी सुद्धा मी मॅक्झिमम प्रयत्न करेल की मॅक्झिमम पॉईंट्स काढून तुम्ही कशा पद्धतीने मी शाळा निवडू शकता याची परिपूर्ण व्हिडिओ देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. आता पुढील प्रश्न घेऊया. आदिवासी विकास शिक्षक भरती खुला प्रवर्ग साठी नाही का? नाहीये मॅम, विशाल सरांनी विचारलेला प्रश्न आहे, तर हे खुल्या विभागासाठी नाहीये, फक्त आदिवासी उमेदवारांसाठीच आहे, म्हणजे SST कॅटेगरीसाठी आणि स्थानिकसाठी. मॅम, ZP च्या शाळा निवडल्या निवडायच्या की जिल्हा? हा पण प्रश्न मॅम मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे माहिती पुस्तिका येऊ द्या 20 शाळा पसंतीक्रमचे, त्यामधले डिटेल नॉलेज मी व्यवस्थित वाचते, त्यामध्ये काय काय मुद्दे आलेले आहेत, काय होऊ शकतं याचं पण मला तर्कशास्त्रीय विश्लेषण करावं लागेल, विचार करावा लागेल. त्यानंतर मी परिपूर्ण माहिती आणि परिपूर्ण व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर नक्की शेअर करते, त्यामुळे थोडं वाट पहा. आता बघूया शिक्षक भरती संबंधी दुसरा प्रश्न. 82 मार्क आहेत तर मला नोकरी मिळेल का? राजू क्षीरसागर सरांनी प्रश्न विचारलेला आहे, शिरासकर सरांनी. तर सर, आता 82 मार्क्सच्या मनाने खूप कमी मार्क्स आहेत, परंतु आता तुमच्याकडे कोणतं सर्टिफिकेट आहे का? समजा प्रोजेक्ट अफेक्टेड आहे, हँडिकॅप्ड आहे, तुम्ही कसं फॉर्म फिलअप केलंय अशी पूर्ण माहिती नाहीये, त्यामुळे मला फिक्स असं माहिती सांगता येणार नाही कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलाय. तर थोडं वाट पहा, किंवा तुम्ही काय करा, तुमची परिपूर्ण माहिती फिलअप करा, मग मला त्याचा प्रश्नाचा आन्सर हे देता येईल. ते बघा, इथे शिल्पा मॅमने कसं दिलेलं आहे अगदी त्या पद्धतीने. ZP टीचर साठी टेट 135 मार्क, हँडिकॅप्ड 47% हँडिकॅप्डचं त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे. OBC TET फर्स्ट DTED, मॅम एक तर तुम्ही TET फर्स्ट पास आउट आहेत, OBC कॅटेगरी आहे, DTED आहात, हँडिकॅप्ड म्हणून तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे. तर मला तर जेवढी माझं अभ्यास आहे यावरचा, त्यावरून मला वाटतं तुमचं शॉर्टकट सिलेक्शन होणार आहे. पण तुम्हाला फक्त काय गोष्टी करायच्या, तुमचं सर्टिफिकेट व्यवस्थित आहे का पाहून घ्यायचा, हँडिकॅप्ट सर्टिफिकेट सगळे रुल्स अँड रेग्युलेशन फॉलो करतो का, TET फर्स्ट सर्टिफिकेट त्याची अर्हता पाहून घ्या व्यवस्थितरित्या. त्यानंतर DTEDचं तर प्रॉब्लेम नाहीये, DTEDचे तुमचे सर्टिफिकेट म्हणजे सगळे कागदोपत्री तुम्ही व्यवस्थित राहा, तुमचं सिलेक्शन हे नक्की होईल. आणि मेन म्हणजे OBC हँडिकॅप्टच्या जागा कशा निघतात, त्यावरून तुम्हाला ZP साठीच अप्लाय करायचंय का, किंवा इतरही नगरपालिका महानगरपालिका यांचा पण विचार करायचा का, यासाठी थोडा वेळ द्या. एक ऑफिशियल नोटिफिकेशन येऊ द्या, त्यातलं महत्वाचं आपण माहिती बघूया, त्यानंतर तुमच्या लिस्टही बघूया कशी आहे, त्यानुसार तुम्हाला मी नक्की गायडन्स करेन. पुढील प्रश्न अंबादास सरांनी विचारलेला आहे, शिक्षक भरतीसाठी कसे प्रश्न विचारले जातील यावर व्हिडिओ बनवा म्हटलेले त्यांनी. सर नक्की तुमचा हा जे तुमची रिक्वेस्ट आहे आपण नक्की फिलफॉल करूया, कारण शिक्षक भरती संबंधीचा जो आपला अभ्यासक्रम आहे त्यानुसार आपण व्हिडिओ पण नक्की बनवूया. आदिवासी विकास विभाग शिक्षक भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन शॉर्टकट व्हावं याकरिता. त्याचबरोबर जर आता ही पुढे चालून मुलाखतीची प्रक्रियेचं चालले, टेट एक्झामचं चालले, आणि हा मला एक महत्वपूर्ण मुद्दा सांगायचा, ST कॅटेगरीचे जे उमेदवार आहेत त्यांनी काय करा, मॅक्झिमम आता जी नेक्स्ट TET एक्झाम येणार आहे त्याची तयारी करून घ्या तुम्ही एकदाचा, ज्यांनी शिक्षक भरती करिता विचार करीत आहेत. तुम्हाला फक्त TET पास आउट झालं आणि तुम्ही ST कॅटेगरीचे आहात, तर तुमचं शुअर शॉट कुठेही सिलेक्शन होतं, आदिवासी विकास विभाग भरती म्हणा, पुढच्या आता येणाऱ्या पेसक क्षेत्रातील कुठलीही भरती असो, तुमचं शुअर शॉट सिलेक्शन आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थी मित्रांना गायडन्स पाहिजे त्यांनी मला इथे कमेंट मध्ये नक्की कळवा, त्यांच्यासाठी मी पाहिजे ते सर्वतोपरी प्रयत्न करेन, पाहिजे तो कोर्स तुम्हाला लवकर अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करेल. तुमच्यासाठी हे चांगली संधी आहे, त्यामुळे परत सांगते, तुम्ही TET पास आउट नसाल तर आता येणाऱ्या TET मध्ये काही केलं तरी तुम्ही पास आउट होण्याचा मॅक्झिमम प्रयत्न करा, त्यासाठी आवश्यक असलेलं गायडन्स मी नक्की तुम्हाला करेन. त्यानंतर शिक्षक भरतीसाठीचा OBC आदिवासी विभागात नाही, OBC साठी फॉर्म भरता येणार नाहीये. त्यानंतर पुढचा प्रश्न राकेश सरांनी विचारलेला, TET 2013 पास आउट आहेत, 117 मार्क आहेत, OBC कॅटेगरी चान्स आहे का? तर TET 2013 पास आउट आहेत, एक तर TET पास आउट आहेत आणि TET पास आउट असलेले स्टुडंट कमी आहेत, टेट मार्क 117 चांगले आहेत, OBC कॅटेगरी आहे. आणि बरं, OBC कॅटेगरी आहे पण नॉन क्रिमिलेअर पण असलं पाहिजे. OBC कॅटेगरी भरले तुम्ही फक्त नॉन क्रिमिलेअर नाही तर तुम्ही ओपन मध्ये जाता आणि मग तिथे परत कॉम्पिटिशन भरपूर आहे. जर तुम्ही OBC कॅटेगरी नॉन क्रिमिलेअर आहे आणि TET पास आउट आहे जसं तुम्ही म्हटलंय, तर तुमचं शॉर्टकट म्हणजे चान्सेस जास्त आहेत. शॉर्टकट तर सांगणार नाही, जसं मॅमचं सांगितलं चान्सेस नक्की आहेत.
तर अशा पद्धतीने आपण शिक्षक भरती संदर्भातील तुम्ही विचारलेली प्रश्न घेतली. आता यापुढील भागात सुद्धा आपण काही प्रश्न घेऊया ज्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांचं शंकाचं निरसन करण्याचा प्रयत्न मी मॅक्झिमम करणार आहे. आता पुढचा मुद्दा मला बोलायचा होता की शिक्षक भरती म्हणून तुम्ही इतकं वाट पाहतायत, इतकं वणवण करतायत, अभ्यासाची तयारी करतायत, तरी सुद्धा शिक्षक भरती होत नाही, आता नेमका करावं का? किंवा मग मेगा भरती आहे, मग शासनाने गाजर दाखवलं वगैरे, इतक्या कमेंट्स आहेत बऱ्याच. मग त्या वाचून म्हणजे मला नाही येत, परंतु मी दुसऱ्याच सुद्धा पाहत असते की त्यामध्ये अपडेट मध्ये काय विद्यार्थ्यांच्या विचारात काय चाललंय, म्हणजे ते काय विचार करतात, ते पण मी अभ्यास करीत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला एक मी चान्स सांगू शकते, तुम्ही शिक्षक म्हणून किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल आणि तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या तयारी करिता करिता जर अर्निंग किंवा तुम्हाला एक जॉब पाहिजे असं म्हणताय तुम्ही, तर त्याकरिता तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन म्हटलं ना, तर अन अकॅडमी एज्युकेटर म्हणून तुम्ही अप्लाय करू शकता. आता अन अकॅडमी एज्युकेटर हे काय आहे, अन अकॅडमीवर एज्युकेशन कसं करायचं, मग मी यावर तुम्हाला अगोदर पण व्हिडिओ देऊ शकले असते, परंतु विद्यार्थी मित्रांनो माझं एक म्हणजे स्वतःचंच एक व्यक्तिमत्वच असे की जोपर्यंत स्वतः अनुभव घेणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला सांगणार, आणि पुन्हा असं नको की त्यामध्ये तुम्हाला काहीतरी चिटिंग झाली वगैरे असं, तर मला असं नाही पाहिजे. त्यामुळे मी ह्यावर माहिती अगोदर शेअर केली नाही, मी स्वतः अनुभव घेतलाय. एक 2 महिन्यापासून मी अन अकॅडमी टीचर म्हणून काम करते. तुम्हाला जर माझी माहिती हवी असेल तर मी या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक सुद्धा देऊन टाकते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता की मी अन अकॅडमी टीचर म्हणून काम करीत आहे. तर कोर्सेस कसं बनवायचं काय नाही याचं डिटेल माहिती सुद्धा मी सांगेल. फक्त मला आता काय पाहिजे की तुम्हाला यामध्ये खरंच इंटरेस्ट आहे का, तर कमेंट मध्ये तुम्ही नोंदवा की आपल्या तुम्हाला अन अकॅडमी एज्युकेटर होण्यासाठीची माहिती हवी आहे का, तर त्यासाठी वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवते. कारण ह्या व्हिडिओमध्ये बाकीच्या विद्यार्थ्यांना दुसरं पाहिजे असेल त्यांना मला जंबल करायचं नाहीये. ज्या विद्यार्थ्यांना स्पेशली एक जॉब म्हणून किंवा एक परफेक्ट एज्युकेटर तुमच्या डोक्यातच असेल की मी शिक्षकच बनणार आहे, आणि तुम्हाला मॅक्झिमम शिक्षक बनण्याकरिता जॉब पेक्षाही जास्त इकडे संधी आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा तुम्ही. तुम्हाला मी डिटेल माहिती सांगते, फक्त तुम्ही कमेंट करा म्हणजे तुम्हाला हे पाहिजे का, त्यानुसार मग मी व्हिडिओ बनवते. आणि जितके जास्त कमेंट असतील तेवढ्या लवकर व्हिडिओ बनवण्याचा काम करेल. आणि त्या संदर्भातील तुमचा काही प्रश्न असतील तरी सुद्धा ते लिहा. त्या सगळ्या प्रश्नांचा विचार करून ऍट अ टाइम एक चांगला कॉम्पॅक्ट व्हिडिओ जे तुम्हाला शिक्षक म्हणून तुमच्या लाईफ मध्ये एक लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स आहे माझ्या स्वतःचा पहा. हे मी अन अकॅडमी टी शर्ट आज युज केलेलं आहे. आज मला त्यांच्याकडून गिफ्ट मिळालेला अन अकॅडमी टीचर म्हणून एक एज्युकेटर म्हणून त्यांनी जेव्हा एक एज्युकेटरला ऑफिशियली त्यांच्या याच्यावर करून घेतात जॉईन तेव्हा ते हे टी शर्ट पाठवतात आणि त्यानंतर मग तुम्हाला तुमचा म्हणजे पूर्ण प्रक्रिया चालू होते. तर तुमच्या काही अडचणी असतील या संदर्भात दुसऱ्याही संदर्भात तर त्या नक्की कमेंट करा, आणि तुम्हाला ऍज अन अकॅडमी एज्युकेटर व्हायचं असेल तर ते सुद्धा कमेंट करा. अशा प्रकारे आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील भागामध्ये.